नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 5 सप्टेंबर आजचा दिन विशेष 1888 भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म। १९६७ ह वी पाटसकर पुणे विद्यापीठाचे 7वे कुलगुरु झाले। १९६० रोम मधील ऑलिम्पिक खेळामध्ये लाइट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले। १९४१ इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला। १९८६ भारतीय क्रिकेटर प्रयाग ओझा यांचा जन्म। १९०७ प्रसिद्ध शिक्षण तज्ञ जयंत पांडुरंग नाईक यांचा जन्म। १९६१ अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली। १९८४ STS-41D स्पेस शटल डिस्कवरीने आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण केली। १९७७ व्हॉयजर 1 या अंतराळ यानाचे प्रक्षेपण झाले। २००० ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला। अशाच प्रकारे दररोजचा दिनविशेष जाणून घेण्यासाठी तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युटेक कट्टा या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच प्रकारचा एक नवीन शैक्षणिक व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।